राज्य सरकारनं प्रति क्विंटल 3050 रुपयाचा दर सोयाबीनला जाहीर केलाय. मात्र नांदेड जिल्ह्यातले व्यापारी 2425 सोयाबीनची खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होते. शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन घेतो. शेतकऱ्याला एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन अपेक्षित होतं. मात्र अनियमित पावसानं एकरी 2-3 क्विंटलच उत्पादन झालंय. एकीकडे उत्पादन घटलंय तर दुसरीकडे भाव पडले. त्यामुळे शेतकरी हैराण झालाय. शेतकऱ्यानं नांदेड, देगलूर, धर्माबाद, बिलोली, हदगाव, लोहा आणि भोकर या ठिकाणी नाफेडच्या खरेदी केंद्रावरती आपला भाव विकायला आणलाय. माल विकायला आणलाय. मात्र या मालाला जो हमी भाव आहे तोही परवडणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही जवळ ह्या गावून आलो. या मोंड्यामध्ये आलं तर 22-23 भाव आहे. त्याच्यामध्ये काही परवडणं येणार नाही. तरी पण आम्हाला एका बॅगला 2.5 ते 3 क्विंटल असा उतार आलेला आहे. आणि तो पण पावसाच्या लहरीमुळे चपट झाले आहे सोयाबीन. तर 2 ते 3 क्विंटल सोयाबीन झाले एका बॅगला. तरी त्यातल्या ते भाव बी बरोबर भेटत नाही आम्हाला. भाव तुम्हाला 2425 सरासरी भाव भेटायला आहे. अशी परिस्थिती आज आहे. अपेक्षा भाव आम्हाला कमी 4000 तरी भेटायला पाहिजे कमीत कमी. हे 2500-2600 म्हणजे काय भाव काही पूर्ण काय खर्च नाही. काय मुश्किल आहे समजा दिवाळी कसं दिवाळी काय अशीच परेशानी म्हणजे दिवाळी झाली आमची. काय हे असं सोयाबीन आणून काढून विचारू सोयाबीन तिथे भाव बी नको काय नको. सरकारचं काय सरकारचा शेतकरी काय सरकार भाव देत नाही काही नाही अशी परेशानी म्हणजे भाव नाही ना काही.